एनआयएकडून मुंबईत एका संशयास्पद व्यक्तीचा वावर असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे इंदोर पोलिसांनी एका संशयिताला आज ताब्यात घेतलं. सरफराज मेमन असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे. सरफराज हा चीन आणि पाकिस्तानमधून ट्रेनिंग घेऊन आल्याची माहिती एनआयएनं दिली होती. या माहितीच्या आधारे मुंबई पोलीस, एटीएस तसेच इतर यंत्रणांकडून तपास सुरू होता. त्याच्या या प्रयत्नांना आज यश आलंय. महाराष्ट्र एटीएस इंदोरमध्ये दाखल झाली असून सरफराजची चौकशी करण्यात येणार आहे. मुंबईतील खारगोपर स्थानकाजवळ लोकलचे 3 डबे घसरून आज मोठा अपघात झाला. त्यामुळे नेरूळ आणि बेलापूरहून खारगोपरला जाणाऱ्या येणाऱ्या लोकल वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या होत्या. नेरूळ ते उरण जाणाऱ्या लोकलचे 3 डबे अचानक रुळावरून घसरल्यानं खारगोपर रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र अचानक 3 डबे घसरल्यानं काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातानंतर रेल्वे आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहोचत हे डबे पुन्हा रुळावर आणण्याचं काम सुरू केलंय. कांदा उत्पादकांच्या प्रश्नावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. राज्य सरकारनं सर्व कामकाज बाजूला ठेवून आधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी अशी मागणी त्यांनी आज केली. राज्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला फक्त 2 रुपयांचा चेक मिळाल्याचं पवार यांनी निदर्शनास आणून देत सरकारला चांगलंच धारेवर धरलं. कांदा उत्पादकांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आज विधानभवनाचं कामकाज सुरू होण्याआधी विधानभवनाबाहेर आंदोलन केलं. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा असा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला. आज विधानभवनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर निशाणा साधला होता. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार सुद्धा अतिरिक्त मदत करण्याच्या भूमिकेत आहे, पण विरोधकांना निव्वळ राजकारणात रस असल्याचा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावेळी त्यांनी नाफेडकडून सर्व प्रकारच्या कांद्यांची खरेदी सुरू झाल्याची माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांच्या कष्टावर मार्ग काढायचा की त्यांचे राजकारण करायचं हे ठरवावं लागेल असं मत व्यक्त केलं. पालकमंत्री दादा भुसे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर आजपासून पुन्हा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव प्रक्रिया सुरू झाली. 450 रुपयापासून बाजारपेठ खुलं झालं आहे. काल सकाळी लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येत कांदा लिलाव बंद पाडले. त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेत कांद्याला हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं. त्यांच्या मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागं घेतलं असून आजपासून पुन्हा कांदा लिलाव प्रक्रिया पूर्ववत झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सैराटची पुनरावृत्ती घडली आहे. 10वीत शिकणाऱ्या मुलीच्या प्रियकराची मुलीचा बाप आणि काकानं हत्या केली आहे. वैजापूर तालुक्यातील भिवगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. भिवगाव येथील 10वीत शिकणाऱ्या एका मुलाचं गावातील एका मुलीवर प्रेम होतं. दोघंही एकाच शाळेत शिक्षण घेत होते. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबईत एका 42 वर्षीय व्यक्तीनं 3 मुलींना नूडल्सचं आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी हा या पीडित मुलींच्या घरा शेजारीच राहतो. त्यानं तिघींना खाण्यापिण्याचं आमिष दाखवून आपल्या घरी नेत त्यांच्यावर अत्याचार केल्याचं पीडित मुलींच्या आईनं जबाबात म्हणलंय. या तक्रारीनुसार मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.